तसं तर दर महिन्याला तृतीया येते, मग या अक्षय तृतीयेचं इतकं महत्त्व का बरं ते आपण आज पाहणार आहोत. अक्षय ह्या शब्दाचा अर्थ आहे ज्याचा कधी क्षय होत नाही, म्हणजेच जे कधी संपत नाही ते. वैशाख शुद्ध तृतीयेला अक्षय तृतीया असं म्हणतात. या तिथीला साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो. पौराणिक ग्रंथानुसार या दिवशी केलेले शुभ कार्याचे नित्य व अनंत फळ मिळते. हा दिवस एवढा शुभ आहे की ह्या दिवशी पंचांग न बघता आपण शुभ व मंगलमय कार्य करू शकतो. हा खूपच खास दिवस आहे कारण ह्या दिवशी केलेल्या शुभ कार्याचे फळ निरंतर मिळते. त्यामुळे ह्या दिवशी जर काही वस्तू खरेदी केल्या तर तुमच्या घरी साक्षात माता लक्ष्मींचा वास होईल. कोणत्या आहेत त्या वस्तू हे जाणून घेण्याच्या अगोदर एक छोटीशी विनंती. असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी ज्ञान ह्या आपल्या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा व घंट्यावरती क्लिक करा. पहिली वस्तू आहे शंख. शास्त्रानुसार भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या पूजेमध्ये शंख वापरला जातो. शंखाला लक्ष्मी मातेचे प्रतीक पण मानले आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी शंख खरेदी करून माता लक्ष्मींना अर्पण केला तर माता लक्ष्मी लवकर प्रसन्न होतात आणि धनसंपत्तीमध्ये वृद्धी होते. दुसरी वस्तू आहे लक्ष्मी चरण पादुका. अक्षय तृतीयेच्या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वीवरती भ्रमण करत असतात. त्या दिवशी सोने चांदी खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. जर तुम्ही सोने चांदी खरेदी करू शकत नसाल तर कोणत्याही धातूपासून बनवलेल्या लक्ष्मी चरण पादुका घरी घेऊन या. त्यामुळे माता लक्ष्मीचा वास तुमच्या घरामध्ये राहील. तिसरी वस्तू आहे श्रीयंत्र. श्रीयंत्र माता लक्ष्मींना अत्यंत प्रिय आहे. शास्त्रामध्ये श्रीयंत्राचे विशेष महत्त्व सांगितले आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी सोने किंवा चांदीच्या श्रीयंत्राची खरेदी करावी, त्याची देवघरामध्ये स्थापना करावी व नियमित त्याची पूजा करावी. असे केल्याने अक्षय पुण्याची प्राप्ती होते. चौथी वस्तू आहे कवडी. कवडी ही समुद्रामधून मिळते. कवडीमध्ये धन आकर्षित करण्याचे गुण असतात. कवडी हे माता लक्ष्मीचे प्रतीक आहे. त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी कवडी खरेदी करावी, त्याची पूजा करून त्यांना लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधून जिथे आपण धन आणि आपले दागदागिने ठेवतो त्या ठिकाणी ठेवावे. त्यामुळे तुमच्या सर्व आर्थिक समस्या दूर होतील. पाचवी वस्तू आहे नारळ. शास्त्रानुसार नारळ माता लक्ष्मींना ती प्रिय आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी नारळ खरेदी करावा व त्याची पूजा करावी. त्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होतात व धनाची कमी राहत नाही. तर मंडळी, ह्याच होत्या त्या पाच वस्तू ज्या तुम्ही अक्षय तृतीयेला नक्की खरेदी करा. ह्यामधील तुम्हाला एक दोन वस्तू जरी शक्य नसेल, एक नारळ ही तर वस्तू तुम्ही खरेदी करू शकाल. तर मंडळी, हा उपाय तुम्ही नक्की करून पहा. तुम्हाला ह्याचा प्रभाव अगदी थोड्याच दिवसामध्ये दिसायला सुरू होईल. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व तुमच्या प्रियजनांसोबत व नातेवाईकांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.